हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण मोशन, फोर्स अँड वर्क हा जो आपला लेसन आहे चॅप्टर 7 तो पाहत आहोत आणि आज याचा शेवटचा पार्ट आहे. यापूर्वीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील या लेसनचे तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. याच्या एक्सरसाइजची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता आपण या ठिकाणचा शेवटचा जो टॉपिक आहे यातला फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. फोर्स म्हणजे बल, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि वर्क म्हणजे कार्य, हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. तर आता बघा, या ठिकाणी म्हटलंय इन द फिगर अलॉंग साइड अ स्ट्रिंग अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन अ टेबल इज पास ओव्हर अ पुली अँड टाईड टू वेट. ऑन अप्लाइंग अ सफिशियंट वेट द ब्लॉक विल बी सीन टू मूव. या ठिकाणी बघा, आकृतीमध्ये तुम्हाला एक वुडन ब्लॉक म्हणजे काय दिसतोय, लाकडी ठोकळा दिसतोय. इथं वजन बांधलेलं आहे आणि इथं कप्पी आहे, पुली आहे. ओके, आणि या ठिकाणी सफिशियंट वेट म्हणजे पुरेसं वजन लावलं तर हा जो वुडन ब्लॉक आहे म्हणजे लाकडी ठोकळा आहे तो पुढे पुढे सरकणार आहे. या ठिकाणी म्हटले विच फोर्स इज अप्लाईड हिअर, म्हणजे या ठिकाणी कोणतं बल लावलेलं आहे, तर या ठिकाणी हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपण वापर केलाय, वजन वापरले म्हणल्यानंतर. हाऊ कॅन दिस फोर्स बी इन्क्रीज्ड, हे फोर्स कसं वाढवलं जाऊ शकतं, तर या ठिकाणचं जे वजन आहे ते वजन वाढवल्यानंतर, समजा हे 1 किलोग्रॅम असेल तर ते 2 किलोग्रॅम केलं तर ते काय होणार आहे, या ठिकाणचं फोर्स वाढणार आहे. वजन वाढवल्यानंतर, वेट इन्क्रीज केल्यानंतर फोर्स इन्क्रीज होणार आहे. आता पुढे म्हटलंय व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स, जास्त फोर्स लावलं तर काय होणार आहे, जास्त फोर्स लावलं तर हा जो लाकडी ठोकळा आहे तो पुढे पुढे सरकत येणार आहे, कारण की ही पुली आहे, चाक आहे इथं. वेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स, जर लावलेल्या बलाने कार्य झालं असं आपण केव्हा म्हणू, जर हा जो लाकडी ठोकळा आहे याचं जर डिस्प्लेसमेंट झालं, याची जर जागा बदलली कशामुळे, या लावलेल्या फोर्समुळे जर जागा बदलली तर आपण म्हणू वर्क इज डन, कार्य झालं. आता बघा, कळलं तुम्हाला, या ठिकाणी जे वजन लावलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, हा ठोकळा त्याची जागा बदलणार आहे आणि याने जागा बदलली तर आपण म्हणणार वर्क झालं, कार्य झालं. तर पुढे बघा, इफ द ब्लॉक मूव्ह फॉरवर्ड, जेव्हा हा ठोकळा पुढे पुढे सरकतो, वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड, त्याचं विस्थापन झालं आहे असं आपण म्हणतो, त्याची जागा बदलली आहे असं आपण म्हणतो. अँड ड्यू टू द डिस्प्लेसमेंट वी से दॅट फोर्स हॅज डन सेम वर्क, आपण लावलेल्या बलामुळे कार्य झालं असं आपण म्हणतो. ओके, तर आता बघा, कॅन वी मेजर दिस वर्क, आपण हे कार्य मोजू शकतो का, आपण फोर्स मोजू शकतो है की नाही, डिस्प्लेसमेंट मोजू शकतो, वर्क मोजू शकतो का आपण, तर मोजू शकतो. वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट, म्हणजे कार्य कशावर अवलंबून असतं, फोर्स म्हणजे बल लावलं गेलं आणि डिस्प्लेसमेंट झालं की आपण म्हणतो वर्क झालं. मग आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वरून काय करू शकतो, वर्क मोजू शकतो, कार्य मोजू शकतो. कसं मोजू शकतो बघा, वर्क इज इक्वल टू फोर्स, फोर्स हे एफ या अक्षराने दाखवलेलं आहे बघा, आणि वर्क हे डब्ल्यू या अक्षराने दाखवलेलं आहे, आणि फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. इथं बघा, वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट, एफ म्हणजे फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, फोर्स मल्टीप्लाय बाय डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. आता वर्क आपण जर मोजू शकतोय, मग त्याचं युनिट काय आहे, तर एसआय सिस्टीम म्हणजेच एमकेएस सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट आहे जूल. बघा, वर्कचं युनिट काय आहे एसआय सिस्टीम मध्ये, जूल, ते जे अक्षराने दाखवलं जातं. व्हाईल युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, एसआय सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट आहे एन आणि वर्कचं युनिट आहे जूल, जे या अक्षराने दाखवलं जातं, आणि न्यूटन हे एन या अक्षराने दाखवलं जातं. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे एसआय सिस्टीम मध्ये, मीटर आहे. सगळे युनिट लक्षात घ्या, हे कुठले युनिट पाहिले आपण, एसआय सिस्टीम मध्ये. एसआय सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट आहे जूल, फोर्सचं युनिट आहे न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. पण आता सीजीएस मध्ये जर आपण वर्कचं युनिट पाहायला गेलो तर ते युनिट आहे अर्ग, ERG, अर्ग. बघा, जूल आणि अर्ग ही वर्कची युनिट आहेत. एसआय सिस्टीम मध्ये जूल मध्ये मोजलं जातं वर्क, आणि सीजीएस सिस्टीम मध्ये अर्ग मध्ये मोजलं जातं. ओके, तर आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय, आता पाहूया. या ठिकाणी एक बॉक्स दिलाय, त्यात काय पाहिले सांगितलं बघा. आता
इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन पैरेलल टू द सर्फेस ऑफ द टेबल इज अप्लाइड टू अ वुडन ब्लॉक ऑन द टेबल एंड द ब्लॉक इज डिस्प्लेस बाय 1 मीटर देन कैन इट कैन बी सेड दैट द फोर्स हैज डन 1 जूल ऑफ वर्क. म्हणजे आपण 1 न्यूटन एवढा फोर्स लावलं आणि तो जो ठोकळा होता या आकृतीतला त्याची हालचाल त्याचं डिस्प्लेसमेंट 1 मीटर इतकं झालं. म्हणजे बघा फोर्स आहे 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट झाले 1 मीटर, तर तेव्हा आपण म्हणू शकतो 1 जूल ऑफ वर्क इज डन. म्हणजे 1 जूल कार्य झालं असं आपण केव्हा म्हणू, 1 न्यूटन फोर्स लावलं 1 मीटर डिस्प्लेसमेंट झालं तेव्हा आपण म्हणू 1 जूल एवढं कार्य झालेलं आहे. इन दिस एक्झाम्पल द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट आहे ते फोर्सच्या दिशेने झालेलं आहे. म्हणजे या बाजूने आपण फोर्स लावलंय तर त्याची जागा सुद्धा याच दिशेने बदललेली आहे, है की नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन संपलेला आहे. याचा जर एक्सरसाइज तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही पाहू शकताय. ओके, तर आता आपण थांबूया. तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये जावा, लिंक पहा, एक्सरसाइज लिहा. थँक्यू.